पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदासाठी अजित पवार मोदींकडे करणार शिफारस. बीडच्या सभेत अजित पवारांचं मुंडेंना आश्वासन. राहुल गांधींना पाकिस्तानातून लव्ह लेटर येतात. काँग्रेसला मत म्हणजे पाकिस्तानला मत. पैठणमध्ये नवनीत राणांचं वादग्रस्त वक्तव्य. इंग्रजांना पाठवलं मोदी काय चीज. शरद पवारांचा मोदींवर हल्ला बोल. अर्थव्यवस्थेमध्ये मोदींनी इंग्रजांनाही मागे टाकलं. मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार. पवारांमुळे दिल्लीवर राज्य करण्याची संधी मिळाली होती. रोहित पाटलांचा अजित पवारांवर हल्ला बोल. सुरेश जैन यांचा भाजपला पाठिंबा जाहीर. गिरीश महाजनांच्या भेटीनंतर जैन यांचा भाजपला पाठिंबा. देशात पुढच्या 25 वर्षामध्ये गरिबी राहणार नाही. स्वप्न पूर्ण करण्यासाठी एनडीएस विजय हवा. नितीन गडकरींचं विधान. कोकण पदवीधर मतदारसंघासाठी वैभव खेडेकरांना उमेदवारी मिळावी म्हणून शिवसेना आग्रही. लोकशाहीला सूत्रांची माहिती. भाजप मोदींचा छळ करतोय. मोदींना विश्रांतीची गरज. संजय राऊतांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा टीका. अजित पवारांनी घरात दमदाटी करावी. त्यांची दमदाटी आम्ही खपवून घेणार नाही. निलेश लंकेंचा सज्जड दम देणाऱ्या अजित पवारांवर सुप्रिया सुळेंचा निशाणा. छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने. अंबादास दानवेंनी 200 नोट मनसे कार्यकर्त्यावर ओवळल्यानं कार्यकर्त्यांचा संताप. भुमरे आणि खैरेंकडून कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन. विहिरीच्या पाण्यासाठी पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यातील शेतकरी आक्रमक. निवडणूक संपताच पंढरपूर माळशिरसचं पाणी केलं बंद. उद्धव ठाकरे आज पालघरच्या दौऱ्यावर. ठाकरे विविध संघटनांच्या घेणार भेटीगाठी. तर भेटीनंतर उद्धव ठाकरे माध्यमांशी साधणार संवाद. कल्याणमध्ये उद्या शरद पवारांच्या सभेचं आयोजन. महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ्यामामा म्हात्रे यांच्या प्रचारासाठी सभा. नवनीत राणांच्या वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक. काँग्रेसला मत म्हणजे पाकिस्तानला मत असं वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. नवी मुंबईत भाजपची महत्वाची बैठक संपन्न. प्रत्येक विभागात मोदींचं कार्य पोहोचवण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन. शिवसेनेचे माजी खासदार रवींद्र गायकवाडांवर गुन्हा दाखल. धाराशिव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. धार्मिक भावना दुखवल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद. जालन्यामध्ये अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचा अपक्ष उमेदवार रतन लांडगे यांना पाठिंबा. तर काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांना मोठा धक्का. मालेगावमध्ये पोस्टल मतदानापासून शेकडो कर्मचारी वंचित. मालेगावात निवडणूक आयोगाच्या अटी किचकट असल्याचा आरोप. लासलगाव शहरामध्ये भीषण पाणी टंचाई. लासलगावला 20 पाणी पुरवठा नाही. पाणी टंचाईमुळे लासलगावमध्ये कडकडीत बंद. वर्ध्यामध्ये परशुराम जन्मोत्सवाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन. जन्मोत्सवाच्या निमित्तानं काढण्यात आली भव्य शोभायात्रा. चारधाम यात्रेला पहिल्याच दिवशी गालबोट. यमुनेत्रीहून दर्शन करून परतणाऱ्या 2 भाविकांचा मृत्यू. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.